दहशतवादी हल्ल्यात शहीदांप्रती आदरांजली वाहून अत्यंत साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी. सद्भावना रॅलीतून 1 लाखाची मदत. निधी. राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करून दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली वाहून सद्भावना मदत फेरीत 1 लाख रुपयांचा निधी बुलढाणा शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जमा करण्यात आला. देशाच्या सीमेवर रक्षणाची जबाबदारी असलेल्या भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 2 जवान शहीद झाले. 8 दिवसांपूर्वी सावरगाव डुकरे येथील जवान कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. या पार्श्वभूमीवर हिंदी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने शहरातील जिजामाता प्रेक्षागार मैदानावर 9 वाजता साजरा करण्यात आला. यावेळी शिवरायांना मानवंदना देण्यात आली. जिजाऊ वंदना घेऊन शहीद जवानांना सामूहिक आदरांजली वाहण्यात आली. जिजामाता प्रेक्षागार मैदानातून सद्भावना रॅलीला सुरुवात झाली. याचवेळी जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने मदत निधी संकलन करण्यास सुरुवात केली. स्वेच्छेने सरळ हाताने नागरिकांनी मदत केली. संगम चौक, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार, कारंजा चौक मार्ग ही सद्भावना रॅली भ्रमण करत कोरे हुतात्मा स्मारक येथे आल्यानंतर हुतात्मा स्मारकात शहीदांना आदरांजली वाहून राष्ट्रगीताने या सद्भावना रॅलीची सांगता झाली. या कार्यक्रमामध्ये बुलढाणा शहरातील महिला नागरिकांनी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हुतात्मा स्मारक येथे आदरांजलीचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर नागरिकांच्या उपस्थितीमध्ये मदत निधी अंतर्गत जमा करण्यात आलेल्या मदत निधी पेट्या सर्वांसमक्ष फोडण्यात आल्या. 80,000 रुपयांची रक्कम या मदतीतून जमा झाली. त्यानंतर शिवजन्म उत्सव समितीच्या सदस्यांनी त्याच ठिकाणी 20,000 रुपये जमा करून 1 लाख रुपये मदत निधीत जमा केला. हा निधी जवानांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. महावाईसाठी नितीन पाटील, बुलढाणा.